बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाला महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रस्थान मानलं जातं. ते खरंच आहे, पण असं असलं तरी या केंद्रस्थानाच्या भोवती असणारं पूर्ण वर्तुळ म्हणजे शरदचंद्र गोविंदराव पवार, जी व्यक्ती फक्त 5 ते 6 खासदारांच्या जीवावर देशभर आपली हवा करते, ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. कोणतीही राजकीय हालचाल घडली की पहिली सुई ज्या व्यक्तीकडे फिरते ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. राजकीय पत्रकारांचे अग्रलेख ज्या व्यक्तीच्या नावाशिवाय अपूर्ण असतात ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. आणि सर्वात महत्त्वाचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या व्यक्तीचं बोट धरून राजकारण शिकले ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. शरद पवारांचं देशाला एकूण मिळालेलं कॉन्ट्रीब्युशन हे फार अफाट आहे. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही हे तितकंच खरं. आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगणार आहे. नमस्कार, मी संकेत वरक, आपण पाहताय ABP माझाचं वेब एक्सप्लेनर. शरद पवार आज 81 वर्षांचे झाले. ॲनालिटिकली पाहायला गेलं तर त्यातील त्यांचा राजकीय प्रवास हा 50 वर्षांचा आहे. देशात कदाचित इतका व्यापक राजकीय प्रवास हा फक्त शरद पवारांचाच असेल. पण शरद पवारांना पहिल्यांदा तिकीट कुठे मिळालं, कधी मिळालं तुम्हाला माहिती आहे का? सांगतो, एकदम भारी किस्सा आहे. वर्ष 1967, शरद पवारांचं वय 27. शरद पवार त्या काळी तळागाळातले कार्यकर्ते होते. आज जसं त्यांचं नेटवर्किंग एकदम स्ट्रॉंग आहे, त्यावेळीही त्यांचं नेटवर्किंग फार स्ट्रॉंग होतं. त्या साली महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते विनायकराव पाटील. विनायकराव पाटलांनी शरद पवारांना एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न शरद पवार यांच्या आयुष्याचा कायापलट करणारं पहिलं कारण ठरलं. तो प्रश्न होता, शरद विधानसभा निवडणूक लढवशील का? परंतु महाराष्ट्र काँग्रेसचे इतर नेते मात्र निर्णयाशी असहमत होते. त्यांचा शरद पवार यांना विरोध होता. 27 वर्षाच्या तरुणाला तिकीट दिलं तर पराभवाची शक्यता असून इतर ज्येष्ठ नेत्यांना तिकीट द्या असं त्या नेतेमंडळींचं म्हणणं होतं. पक्षाच्या राज्यस्तरीय मीटिंगमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि शरद पवार यांचं तिकीट गेलंच जमा होतं. पण इतक्यात एक व्यक्ती बोलू लागली आणि सर्वांचाच BP शूट झाला. ती व्यक्ती होती माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाणांनी विरोध करणाऱ्या नेत्यांना एक प्रश्न विचारला, आपण किती जागा घेऊ? त्यावर नेतेमंडळी म्हणाली 190 ते 200 जागा. यशवंतराव म्हणाले, म्हणजे 70 ते 80 जागा आपण हरू का? नेतेमंडळींनी मान डोलावली आणि याच्या पुढे यशवंतराव जे म्हणाले ते शरद पवार यांच्या आयुष्याचा कायापलट करणारं दुसरं कारण ठरलं. उत्तर होतं, जर 70 ते 80 जागा आपण हरणार असू, जर 70 ते 80 जागांवर आपला पराभव होणार असेल आणि जर त्यात शरद पवारांचाही पराभव झाला तर आपली अजून एक जागा गेली असं समजा आणि शरद पवारांना आत्ता मात्र तिकीट देऊन टाका. आणि शरद पवारांना त्यावेळेस निवडणुकीचं तिकीट मिळालं. मला किस्सा सांगतानाच अंगावरती शहारा आला. हे सगळं शरद पवारांनी अनुभवलेलं आहे. त्यावेळी त्यांची भावना काय असेल हे तेच सांगू शकतात. यानंतर शरद पवारांनी ती 1967 सालची विधानसभेची निवडणूक लढवली. खुद्द यशवंतराव चव्हाण मुंबईहून बारामतीला त्यांच्या प्रचारासाठी गेले होते आणि तब्बल 35,000 मतं मिळवत शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर आज 54 वर्ष लोटली आणि या व्यक्तीने कधीही मागे वळून पाहिलंच नाही. तर हा होता या देशाच्या राजकीय विद्यापीठाच्या कुलगुरूंचा म्हणजेच शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं काय म्हणणं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.